हुपरीतील ऐतिहासिक चिटणी चौकातील झेंड्याच्या कठड्यावर लावलेला नगरसेवकांच्या नावाचा फलक काढावा या मागणीसाठी चौकातील तरुणांनी नगरपालिकेच्या विरोधात उपोषण सुरू केलं होतं या उपोषणाला ताराराणी विकास आघाडीच्या सहा मनसेच्या दोन आणि भाजपच्या एका नगरसेविकेनं पाठिंबा दिला होता जनरेट्यामुळे अखेर हा फलक हटवल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आलं हुपरीतील ऐतिहासिक चिटणी चौकात सन एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये आनंदा पलसे यांनी स्तंभ कठड्याचं बांधकाम केलं होतं या कठड्याचं नगरपालिकेनं नूतनीकरण करून त्यावर नगरसेवकांच्या नावाचा फलक लावला होता मात्र नागरिकांनी त्याला विरोध केला होता कठड्यावरील जुन्या फलकात बदल करू नये अशी मागणी त्यांनी केली होती या मागणीकडे नगरपालिकेनं दुर्लक्ष केल्यानं सिद्धांत पलसे कीर्तिकुमार पलसे नितीन काकडे रोहित नाकील अविनाश पलसे वैभव पलसे यांनी उपोषण सुरू केलं होतं उपोषणस्थळी ताराणे आघाडीचे नेते राहुल आवाडे यांनी भेट देऊन पाठिंबा दर्शवला आणि नगरसेवकांनी या फलकावरील नावं खोडण्याचं आवाहन केलं त्याला प्रतिसाद देत तारणे आघाडीचे नगरसेवक सूरज बेडगे गणेश वाईंगडे अमेय जाधव नगरसेविका रेवती पाटील माया रावण शीतल कांबळे यांनी फलकावरील आपली नावं खोडून उपोषणाला पाठिंबा दिला तसंच मनसेचे दौलत पाटील अमर गजरे आणि भाजपच्या नगरसेविका ऋतुजा गोंधळी यांनीही पाठिंबा दिला होता जनरेट्यामुळं नगरपालिकेकडून हा फलक काढण्यात आला त्यानंतर उपोषण मागं घेण्यात आलं